नमस्कार आपण सर्वांचे सुपर वैशू कूक हाऊसमध्ये स्वागत आहे आज आपण भेंडी मसाला बनवणार आहोत भेंडी मसाला बनवण्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर यामध्ये एक हिरवी मिरची घालून घेणार आहोत त्यानंतर दोन ते ती तीन आल्याचे तुकडे घालणार आहोत सात ते आठ लसूण यामध्ये घालायचे आहेत एक मोठं टोमॅटो घेतलेला आहे कट करून तो घालायचा आहे आणि याची स्मूथ अशी पेस्ट आपण बनवून घ्यायची आहे पेस्ट बनवून घेतल्यानंतर इथे भेंडी घेतलेली आहे तर इथे दीडशे ग्रॅम ही भेंडी घेतलेली आहे ती भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एक एक भेंडी आपण कापडाने चांगली पुसून घ्यायची आहे भेंडी चांगली पुसल्यामुळे त्यातला जो चिकटपणा आहे तो जास्त राहत नाही तरी इथे आता आपण भेंडी कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण भेंडीचे दोन्ही टोक काढून घ्यायचे आहे आणि भेंडी मध्यभागी आपण कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने भेंडी कट केल्यामुळे आपल्याला खराब चांगली ती भेंडी दिसते तर अशाच पद्धतीने आपण आता सगळ्या भेंड्या कट करून घेणार आहोत तर भेंडी कट झाल्यानंतर आपण ही भेंडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे त्यावरती अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून हळद घालायची आहे आणि याला चांगले एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर इथे एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर आपण जी भेंडी मीठ आणि हळद लावून मिक्स केलेली आहे ती यामध्ये घालणार आहोत आणि त्याला दोन ते तीन मिनटं आपण ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे भेंडी चांगली फ्राय झाल्यानंतर आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये एक टी स्पून जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुलल्यानंतर इथे बारीक कट केलेला कांदा यामध्ये घालणार आहोत चार ते पाच कडीपत्तेचे पानं यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि कांदा आपण चांगला यामध्ये परतून घेणार आहोत कांदा चांगला परतल्यानंतर यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालणार आहोत बेसनपीठ आपण यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे बेसनपीठ चांगलं परतल्यानंतर एक स्पून धने पावडर घालणार आहोत एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून तिखट लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून हळद एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि हे सगळे मसाले यामध्ये चांगले एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले चांगले मिक्स झाल्यानंतर जी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे ती पेस्ट यामध्ये घालायची आहे पेस्ट ही आपण चांगले यामध्ये परतून घेणार आहोत तर मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण मसाले यामध्ये चांगले परतून घेतलेले आहेत यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर खूप जास्त असं पाणी यामध्ये घालायचं नाही तर इथे आपण एक ते दीड कप पाणी यामध्ये घातलेलं आहे थोडीशी कसुरी मी ती यावरती घालणार आहोत चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि ह्याला चांगले एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण जी भेंडी फ्राय करून घेतलेली आहे ती भेंडी यामध्ये घालायची आहे आणि भेंडी या मसाल्यामध्ये चांगली एकदा मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यानंतर यावरती थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपण ही भेंडी दोन ते तीन मिनटं चांगली यामध्ये शिजून घेणार आहोत खूप जास्त वेळ भेंडी यामध्ये आपण शिजायची नाही तर इथं आपली भेंडी मसाला आता बनून तयार झालेली आहे तर आता आपण सर्व करण्यासाठी घेणार आहोत तर तुम्हाला ही भेंडी मसाला रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद